संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून पनवेल आणि उरण तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललाय. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण तालुका वगळता बाकीच्या तालुक्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्याऐवजी तालुकानिहाय लॉकडाऊन करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात शासनाने सकारात्मक विचार केल्यास जनजीवन सुरळीत होऊन अर्थव्यवस्थेवरील ताण कमी होईल अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्राद्वारे केली आहे. नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मी एक पत्राद्वारे मागणी केलेली आहे. उद्या 14 तारखेला संपूर्ण देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन संपतोय. अशा वेळेला महाराष्ट्रामधल्या ज्या ठिकाणी पेशंटची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी जो रेड झोन म्हणून तिथे लॉकडाऊन कायम राहणार अशा पद्धतीचा सुतोवाच माननीय मुख्यमंत्री मोदींनी केलं आहे. या अनुषंगानं रायगड जिल्ह्याची जर स्थिती पाहिली तर रायगड जिल्ह्यामध्ये एकंदरीत 29 पेशंट्स, त्या 29 पेशंट्सपैकी 27 पेशंट्स हे पनवेल तालुक्यातले आणि त्याच्यामध्येही 23 पेशंट्स हे पनवेल महापालिकेच्या हद्दीतले, 2 पेशंट्स उरण तालुक्यातले नव्यानं सापडलेले. अशा वेळेला संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या 15 तालुक्यांमध्ये तो लॉकडाऊन त्याची अंमलबजावणी होण्यापेक्षा 2 तालुके पनवेल आणि उरण हे वगळता बाकीच्या तालुक्यांमध्ये जर हा लॉकडाऊन काही नियम अटींसह शिथिल केला तर त्याचा फायदा तिथलं जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित होऊ शकतो. आणि तिथे जर उद्योगधंदे सुरू झाले, नोकरीवरती लोकं जायला लागली तर तिथे सरकारला जी शासकीय मदत करावी लागते ती शासकीय मदत ज्या ठिकाणी रेड झोन आहे अशा ठिकाणी वापरण्यावरती त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून मी आज पत्राद्वारे सन्माननीय मुख्यमंत्री मोदींना विनंती केली आहे आणि निश्चितपणानं या मागणीचा गांभीर्यानं विचार सरकार करेल आणि रायगड जिल्ह्यामधल्या या उर्वरित तालुक्यांमध्ये, पनवेल उरण तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये हा लॉकडाऊन शिथिल होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.